आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवा, तुला प्रश्न पडला असेल ना, आज या बाईला माझ्या समोर हात जोडून उभी राहायची कशी काय सुबुद्धी झाली. तुझं खरंच म्हणजे काय, आमच्या यांच्यासारखी मी देवभोळी नाही ना. तू दिवस रात्र तुझ्या नावाचा जप करत बस, पण आज मात्र खरंच तुझ्या समोर हात जोडावेसे वाटतंय बरं का? आणि त्याच कारण माझ्या अंजलीला आज तिचा हक्क मिळाला. ती सई त्या जहागीरदारांच्या घरातून बाहेर पडली आणि माझी अंजली जहागीरदारांच्या घरात घुसली. कायमची माझ्या अंजलीला त्या घरात ठेव. 7 जन्म पुरतील एवढे पैसे मिळू दे तिला. देवांश, माझ्या अंजलीच्या प्रेमात ठार वेडा झाला पाहिजे. माझ्या अंजलीला त्या घराची मालकीण बनव तेव्हा. एवढं जर कुठे असतं तर मी रोज तुझ्यासमोर तुपाचा दिवा लागेल आणि उपास तपास. उपास तपास म्हणजे तेवढं नाही जमायचं मला. रोज तुपाचा दिवा लागेल हा, आणि 1 किलो पेड, 1.5 किलो, 2 किलो, 2 किलो पेढा. माझं एवढं काम कर देवा. मॅडम जेवण घेच. आई मला भूक नाही. अगं अशी काय करते, सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये तू. आई मला नाही जाणार जेवण. अगं ताई असं नको करूस प्लीज. आम्ही कोणी नाही खाल्ल्यावर तू आम्हाला ओरडतेस का? नाही मग आज तू का असं वागतोयस? वरून प्लीज, आता तू तरी नको ना फोर्स करू. आई मला नको. काय झालं, माझी लाडकी भाची जेवत का नाहीये? बघ ना, जेवायचं नाही म्हणून आता तूच समजव बाईला. सई बाळा ये, थोडस खाऊन घे. आपल्या लाडक्या मामाकडनं पण नाही बघून घे ना. मामा मला खरंच भूक नाहीये. वरुण, तुला माहितीये का, लहानपणी हिचं सईनी माझ्याकडे खूप हट्ट केला. काय केला माहितीये? म्हणे मला ध्रुव तारा पाहिजे. ताई हट्ट सुद्धा करायची हा, म्हणजे कधी कधी. अरे मग काय केलंस तू? तिला सांगितलं समजवून. म्हणलं अग तो ध्रुव तारा आपल्यापासून खूप लांब आहे. मग मी तिला देवासमोर घेऊन गेलो आणि तिला तिथला दिवा दाखवला. म्हटलं हा दिवा बघ किती तेजस्वी आहे. आणि मग मी त्या दिव्यासमोर माझा हात धरला. माझा हात जरा भाजला, मी कळवळलो. तिला म्हटलं हा दिवा जर का एवढा तेजस्वी असेल तर तो ध्रुव तारा तो किती तेजस्वी असेल. मग पटलं का ताईला? उलट आणखी जोरात भोकाड पसरलंही ना का? तर माझ्यामुळे मामाला भाजलं म्हणून. अशी आहे माझी भाची, आपल्यामुळे कोणाला त्रास होतोय हे पटतच नाही तिला. मामा, माझ्यापेक्षा जास्त माया आहे तुझ्या कुठ. मी जेवत नव्हते तर त्रास होत होता ना तुला. आणि आई, तू आता बघितलंस कस बोलण्यात गुंतवून मला लगेच खाऊ घातलं. तुमचे बाबा तुम्हाला सोडून गेले असले तरी मामाच्या रूपात तुम्हाला दुसरी आईच मिळाली. सई मला माहितीये तुला तुझ्या संसाराची खूप काळजी वाटते आणि परिस्थितीच अशी आहे की तुला असं वाटणंही स्वाभाविक आहे. अगं पण तुझा नवरा खूप चांगला माणूस आहे. देवांश रावांवरती काहीतरी परिस्थिती आली असणार
म्हणून ते असे वागले असणार आहे. आम्ही आहोत ना तुझ्यावर. सई जानकी ताई आई. आई सुकिरा या ना. नमस्कार. कसा आहेस वरुण? मी मस्त. मामा नमस्कार. बरे आहात ना? कशा? आता माझी सून माझ्याजवळ नाही म्हटल्यावर कशी असणार मी? थँक्यू. काय म्हणताय सुमनताई? जानकीताई तुम्ही अशा अचानक? सगळं ठीक आहे ना? खरं सांगू का, आमच्याकडे काहीच ठीक नाही. सई घर सोडून गेली आणि आमच्या घरची रयाच गेली. आता तुम्हीच सांगा, ज्या घरात घरातली लक्ष्मी नसेल त्या घरात सुख नांदेल का हो? सईची पण काही वेगळी अवस्था नाहीये. इथं आल्यापासून एकदाही हसताना पाहिलं नाहीये तिला. तुमच्या सगळ्यात खूप जीव अडकलाय होईचा माहितीये मला, म्हणूनच आले मी. मला वाटलं हे सगळं एक दोन दिवसात संपेल आणि आमची सई आमच्या घरी परत येईल, पण तसं काही घडत नाही म्हटल्यावर मी स्वतःच आले आमच्या सईला न्यायला. बरं झालं जानकी ते तुम्ही आलात. नाही म्हणजे आपली मुलं चुकत असतील ना, तर आपण मोठ्यांनीच पुढाकार घेऊन त्यांना मार्ग दाखवायला हवा. पण जानकी ते स्वतः तुला न्यायला आले. आता तुझा राग सोड आणि जा त्यांच्या बरोबर. नाही मामा. आई सॉरी, पण मी नाही येऊ शकत. तरी सई प्लीज बाळा असं करू नकोस. हे बघ आपल्या घरात काय घडतंय याची तुला कल्पना नाहीये. म्हणजे सरांची तब्येत पुन्हा बिघडली आहे का? नाही नाही, देवांश तसा बरा आहे ग, पण अगदी परदेशात जाणे इतकं बरं नाहीये तो. परदेशात? भैरवीताई देवांशला बिझनेस ट्रिप साठी परदेशात पाठवत आहेत. पण का? आणि इतक्या लांब जाणं बरोबर नाहीये. अगं तेच तर, मी त्याला आणि भैरवीताईंना हेच समजावून सांगते. सई तू घरी चल आणि देवांशला समजव, तुझं नक्की ऐकेल तो. मी खरंच नाही येऊ शकत. सई ऐक ना माझं, हट्ट करू नकोस. अगं हे बघ, कधी कधी आपली माणसं रागाच्या भरात काहीतरी बोलून जातात, एवढं मनावर घ्यायचं नसतं गं.